सांभाळून गोड बोलून घोळात घ्यायची सवय आहे तुझ्या बाबांना. तू पडलास भोळा साहेब लगे हो हो करशील नाही. तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा सोनू. हे बघा खोट आहे बाबा, हे सगळं खोट. मी तुला मगाजपासून जे घडलं ते सांगायचा प्रयत्न करतोय पण तुला विश्वासच ठेवायचा नाहीये. साधं लॉजिक आहे पण तू पटवून घ्यायलाच तयार नाहीये. मला पटणारच नाही बाबा. पटणारच नाही का पटवून घ्यायचं नाहीये. तिच्या जर मनात तसं काही नव्हतं तर तिने तिची बाजू मांडायला एवढा वेळ करावला. कसं सांगणार होती रे तुला, तिला दिसतच नव्हतं तर कधी सांगणार आणि कसं सांगणार. मी काही करा, कितीही प्रयत्न करा माझं मन वळवण्याचा पण ते होणार नाही. माझा निर्णय पक्का आहे, मी डिवोर्स घेणार म्हणजे घेणारच. हे बघ प्रसाद, ऐक प्रसाद, प्रसाद माझा ऐक प्रसाद. आता कोणाचा फोन आला? हॅलो. हो सदानंद बोल. मी ओळखलं नाही तुम्हाला. हो हो, लिंबूवाडीतलं घर आमचं आहे. हो बर ठीक आहे, पोचतो मी. आई मी सरळ सांगितलंय बाबांना, पण तिने आता विचार करून स्वतःची बाजू सेफ करण्यासाठी भरपूर गोष्टी रचून सांगितल्यात बाबांना. आता करायचं काय आपण? आणि त्यांना तर फारच पुळका आहे तिचा. कितीही पुळका असू देत, बाबांनी कितीही प्रयत्न केला नाही तरी माझा निर्णय बदलणार नाहीये. हा डिवोर्स होणारच. आओ कुठे निघालात? मशनात. येताय? नाही. तुम्ही कधी येताय परत? उशीर होईल. काय काम झालं का नीट? पत्ते झालेलं आहे काम. काळजीच करू नका. सक्सेसफुल सासूबाई. तुमची कार्टी काय स्वतःच्या तोंडाने स्वतःची पाप कबूल करणार नाही, ते सगळं मलाच सांगावं लागणार. स्वतःच्या याराला बोलवून त्याच्या बरोबर बेडरूम मध्ये फेर करत असताना माझ्या प्रसादने पकडलंय तिला रंगे हात. बास कांता बहिणी, माझी मुलगी हे असले घाणेरडे प्रकार अजिबात करणार नाही, लक्षात ठेवा. मलाही माझ्या मुलीबद्दल पूर्ण खात्री आहे. तुमच्या चौचाल मुलीवर विश्वास ठेवून मला खोटं पाडायचा प्रयत्न करताय. मी माझ्या कानांनी ऐकलंय आणि डोळ्यांनी बघितलंय. विचारावं तर प्रसादला. आई प्रसाद, तुम्ही प्लीज ऐकून घ्या माझं. घे तुझ्या बाबांच्या पायाची शपथ घे आणि सांग आम्ही जे काही बघितलं ते सगळं खोटं होतं. नाही, मी नाही घेणार शपथ. तुम्ही जे काय बघितलं तेच खरंय. आई यांनी जे काय बघितलंय तेच खरं, पण हे लोक जे काय समजतायत ना ते खरं नाही. आई, हरीश माझ्या खोलीत आला होता पण मला वाटलं की तो प्रसाद आहे. प्रसाद समजून आमचं भांडण मिटवण्यासाठी मी सगळं बोलले त्याच्याकडे. पण हरीशला ही प्रसाद का समजली? छान छान काका, तुमची मुलगी एवढी हुशार आहे माहितीच नव्हतं आम्हाला. हो भावनांचे खेळ इतके छान खेळते आणि शब्द तर इतके व्यवस्थित फिरवते ना की काय सांगू. माझ्याऐवजी जर हरीश बरोबर हिचं लग्न झालं असतं ना तर एव्हाना मोठी राजकारणी बनली असती. हो ना प्रसाद, मी बाबांची शपथ घेऊन सांगते. त्या दिवशी हरीश जेव्हा खोलीत आला तेव्हा मला वाटलं की तू आहेस आणि म्हणून मी त्याला सगळं सांगितलं. ओ प्रसाद, माझे आई बाबा इथे, मी त्यांच्या पाया पडून त्यांची शपथ घेऊन सांगते. मी तुझ्याशिवाय कधी कोणावरही प्रेम केलं नाहीये प्रसाद. बस, फार समजून घेतलं का तुला? फार समजून घेतलं, पण इथून पुढे नाही. आता एकच काम करायचं, तुझ्या आई बाबांबरोबर घरी जायचं आणि मग हरीशच काय, कोणा कोणाबरोबर जी जी थेरं करायची ना ती थेरं करायची, पण इथून पुढे माझ्या बरोबर संसार करायचा नाही, कळलं?